काय आहे वाशिम जिल्ह्याची आजची कोरोना अपडेट, किती लोकांचे आहेत प्रलंबित अहवाल, कुणाला केले क्वारंटाईन तर कुणाचा आला निगेटिव्ह अहवाल, कोरोना संदर्भातल्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा फक्त वत्स गुलमला हिव, आपली संस्कृती आपला वसा। जवळपास आज पोत एकंदरीत 38 सॅम्पल्स हे आपल्याकडे आणखीन आयवेटेड ज्याचे रिझल्ट येणं बाकी आहे। टोटल आपण 183 सॅम्पल आजपर्यंत घेतलेले आहेत। 22, 23, 24 असे एकंदरीत 38 सॅम्प नमुने आपले अकोल्याला तपासणीसाठी गेले आहेत, याचे रिझल्ट आणखीन येणे बाकी आहे। या 38 जे बाकी आहेत हे नमुने येणं, यांच्यामध्ये बहुतांश लोक हे परप्रांतातून म्हणजे पर जिल्ह्यातून आलेले आहेत, विशेष करून पुणे मुंबईकडून आलेली ही मंडळी आहेत आणि ते पुणे मुंबई हॉट रेड झोनमधून ही मंडळी आलेली असल्या कारणामुळे यांच्यामध्ये लक्षणं दिसून येत आहेत। ज्यांच्यामध्ये लक्षणं ताप आणि खोकल्याची लक्षणं दिसून येत आहेत त्यांना आपण त्यांचेच आपण नमुने तपासणीसाठी प्रामुख्याने पाठवत आहोत। तर ह्या आणि आता जे काही 5 रुग्ण आपल्याकडे जे सध्या उपचाराधीन आहेत ते देखील असेच मुंबईहून आलेलं एक कुटुंबच आहे मालेगावचं, आणि ते पूर्ण कुटुंबचे कुटुंबच आपण वेगळं विलगीकरण कक्षात घेऊन त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत, ते देखील मुंबईवरूनच आलेले आहेत। तर ही जी 38 जी आहे ही रुग्ण ही सगळी बाहेर जिल्ह्यातूनच या ठिकाणी पुणे मुंबई साईडनं आलेले आहेत। नमस्कार, मी राम धनगर, वसगुलमा लाईव्हच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। 26 मे 2020 आजचा जो काही कोरोना अपडेट आहे तुम्हाला आम्ही आज घेऊन आलो आहे। माननीय CS साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वाशिम जिल्ह्याची जी स्थिती आहे सध्या आज पाहतो जिल्ह्यामध्ये 38 जणांचे शॅब रिपोर्ट पाठवण्यात आलेले आहेत आणि या 38 जणांचा अहवाल केव्हाही येऊ शकतो। मित्रांनो, थोडक्यात तुम्हाला एक या 38 जणांची हिस्ट्री आम्ही सांगणार आहोत। तर हिस्ट्री अशी आहे, सोमवारपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयातून 19 जणांचे शॅब रिपोर्ट पाठवण्यात आले होते, त्यापैकी 5 जणांचे जे रिपोर्ट होते ते निगेटिव्ह आले होते। त्यानंतर आज 26 मे अर्थात मंगळवारी 14 जणांचे शॅब रिपोर्ट पाठवण्यात आलेले आहेत, त्यापैकी रिसोर्टमधून 6 व वाशिम येथून 8 असे वाशिम जिल्ह्यातून असे 14 रिपोर्ट आज नव्याने पाठवले आहेत। आणि हे जे काही 14 जण आहेत ते 14 जण जे आहेत तर जिंतूरमध्ये जी एक व्यक्ती होती कोरोनाबाधित व्यक्ती होती ती मरण पावली आणि त्या मरण पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीला रिसोर्ट तालुक्यातील चिखली गावातील 6 जण गेले होते आणि उर्वरित जे 5 जण आहेत हिंगोलीमधील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आले होते आणि बाकीचे जे काही लोक आहेत ते जे आता मुंबई पुण्याहून आलेले जे काही क्वारंटाईन केले ग्रामीण भागामध्ये अशामध्ये सर्दी ताप खोकला इत्यादी लक्षणे आढळली म्हणून त्यांचेही शॅब रिपोर्ट जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे। तर अशी ही या लोकांची हिस्ट्री आहे। तर आज 26 मे 2020 वाशिम जिल्ह्यातून 38 लोकांचे शॅब येण्यात आहेत, केव्हाही त्यांचा रिपोर्ट येऊ शकतो। CS साहेबांनी असं आवाहन केलं आहे की आम्ही आता पूर्ण हॉस्पिटल पाहिलं की त्यांची केअर घेत आहे आणि बऱ्यापैकी पेशंटच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, घाबरून जाण्याचं काही कारण नाही, हॉस्पिटल प्रशासन तत्पर आहे, सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे, ॲम्ब्युलन्स ऑन रोडवर आहेत, म्हणून फक्त एवढंच आहे की आपल्याला जी प्राथमिक काळजी घ्यायची आहे, हात वारंवार स्वच्छ करायचे आहेत, कोणाच्या संपर्कात यायचं नाही, क्वारंटाईन झालेले जे व्यक्ती आहेत ग्रामीण भागातील त्यांनाही विशेष काळजी घ्यायची आहे। तर वेळोवेळी आम्ही तुमच्या संपर्कात राहू, काही अपडेट आल्यास नक्की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू। वाशिम जिल्ह्यातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी वत्स गुलमला लाईव्ह चॅनल आपलं आजच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की येऊ द्या। तर पाहत राहा वत्स गुलमला लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा। व्हिडिओ जर्नालिस्ट संदीप इंगळेसह वत्स गुलमला लाईव्हसाठी राम धनगर, वाशिम।